शकतो की या ठिकाणी सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब आपल्याला या ठिकाणी आम्हाला सखोल असं मार्गदर्शन करावं. या मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे आदरणीय सहकारी मित्र पाणी पुरवठा मंत्री व जे मुद्दा अशोक चव्हाणांना पाणी पाजण्यासाठी इथं या लोकसभेचं प्रमुख म्हणून आले आहे ते श्री बबनराव लोणीकरजी, जे या लोकसभा निवडणुकीत आपल्या सर्वांचा मतरूपी आशीर्वाद घेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चारोखाने चीत करण्याचा संकल्प घेऊन नांदेडचा प्रताप लोकसभेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या आशीर्वादाने करणार आहे असे लोकप्रिय सामाजिक मनाचे नेते श्री प्रताप पाटील चिखलीकरजी, या मंचावर उपस्थित भास्करराव खतकावकरजी, माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर माधवराव किनाळकरजी, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री व नेते सुरजित सिंग ठाकूर, आमचे मित्र आमदार सुभाष साबणेजी, आमचे मित्र आमदार तुषार राठोडजी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री आनंदराव जाधवजी, युवा नेते श्री राजेश पवारजी, अजित गोपछेडेजी, श्री दिलीप भाऊ कंदकर्तेजी, या मंचावर उपस्थित बालाजी बच्चेवारजी, श्रीमती मिनलताई खटगावकर, श्रीमती पूनमताई पवार, श्री गंगाधरराव जोशी, श्री लक्ष्मणराव ठक्करवारजी, रवी खतगावकरजी, माणिकराव रोहगावेजी व ज्यांनी आज हृदयापासून भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारत माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर व महाराष्ट्राचे झुंजार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत श्री डीबी पाटील, श्री शिवराज पाटील होटाळकर व शहाजीराव देशमुख यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश झाला असे मी घोषित करतो. वहा प्रवेश होत असताना त्यांनाही मी आश्वस्त करतो की तुम्ही आजपर्यंत काँग्रेस पक्ष बघितला, आता भारतीय जनता पार्टीच्या परिवारात तुम्ही आला आहात. तुमच्या लक्षात येईल की काँग्रेस ही एक्सपायरी डेट संपलेली औषधासारखा राजकीय पक्ष आहे की जो आता ना लोकांच्या कामाचा ना देशाचा कामाचा आहे. आपण या परिवारामध्ये प्रवेश केला, मीही विश्वास देतो की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी तुमचं स्वप्न जे या ठिकाणच्या सिंचनाचं आहे ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील. मला एका गोष्टीचा आनंद झाला की जेव्हा श्री डी बी पाटील, शिवराज पाटील होटाळकर हे या पक्षामध्ये प्रवेश करत होते तेव्हा प्रास्ताविकामध्ये त्यांनी कोणतीही पदाची मागणी केली नाही. त्यांनी मागणी केली या विभागामध्ये सिंचनाची सोय झाली पाहिजे. मी त्यांना विश्वास देतो की तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ती इच्छा पूर्ण करण्यासाठीच या सरकारमध्ये आम्ही सर्वजण काम करतो आहे. मी आणि बबनराव लोणीकर खर तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन वॉटर ग्रीड बघून आलो. आमची हीच कल्पना आहे की मराठवाड्यामध्ये मग पिण्याचं पाणी असेल की शेतकऱ्यांच्या सिंचनाची सोय असेल मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी आम्ही पूर्ण खंबीरपणे उभं राहणं हेच आमचं कर्तव्य आहे, हेच आमचं दायित्व आहे. आणि मराठवाड्याचे प्रश्न समस्या सोडवताना मला तर डबल आनंद होतो कारण मराठवाड्याचे प्रश्न सुटतात, मराठवाड्याचा अनुशेषही दूर होतो, पण सोबतच मला थोडस पुण्य लागतं कारण मराठवाडा हा माझी सासूरवाडी आहे आणि म्हणून सासूरवाडीची जो सेवा करतो त्याला डबल पुण्य लागतं असं कधीतरी मी वाचलं होतं. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका की या ठिकाणी हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पूर्ण शक्तीनी बंधूंना आणि भगिनींनो आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. आणि याचं कारण साधं आहे.
ज्या पक्षाचा विचार घेऊन आम्ही काम करतो त्या पक्षाने आम्हाला नेहमी शिकवलं की देशभक्ती से जो खून न खौले खून नहीं वह पानी है, मातृभूमि के काम ना आहे वो बेकार जवानी है। आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की पहिली सार्वत्रिक निवडणूक ही 25 ऑक्टोबर 1951 या देशामध्ये सुरू झाली। पहिलं मतदान हिमाचल प्रदेश मध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा प्रारंभ झाला 21 फरवरी 1952 ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची समाप्ती झाली। 25 ऑक्टोबर 1951 ला सुरू झालेली पहिली सार्वत्रिक देशाची निवडणूक 21 फरवरी 1952 ला संपली। पण जेव्हा आम्ही या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची भाषण झालेली वर्तमानपत्र काढून वाचली तेव्हा मला मात्र एक आश्चर्याचा धक्का बसला की ज्या पक्षाला आपण 50 वर्ष सत्ता दिली 25 ऑक्टोबर 1951 ला ज्या पक्षाला बहुमत दिलं ज्या पक्षांच्या नेत्यांची भाषण तेव्हा वर्तमानपत्रात छापून आली आश्चर्य हे आहे की तेव्हाही आम्ही गरिबीच्या विरुद्ध लढू सांगितलं आम्ही शेतकऱ्यांच्या सिंचनाची व्यवस्था करू सांगितलं आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू सांगितलं आम्ही भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही अशा कुटुंबांना घराची व्यवस्था करू सांगितलं ज्यांच्या घरात अन्न घेण्यासाठी पैसे नसतील अशांच्या पाठीमागे सरकारची शक्ती उभी करू असं सांगितलं रोजगार देण्याची भाषा केली। पण 2019 पर्यंत जनतेने तुमच्यावर बार बार विश्वास व्यक्त केल्यावरही तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले नाही। आजही तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून राहुल गांधीजींचं भाषण तुम्ही ऐका आजही राहुल गांधी सांगतात कि मुझे गरीबी दूर करना है। भैया 1951 से तुम्हारा भाषण शुरू हुआ गरीबी दूर करने का 2019 को भी वही भाषण आप देते हो जैसा कि कोई वो काली तबकड़ी अगर उसमें छेद होता था एक बार उसकी सुई अटकती थी तो वही वही गाना बजता था कापूस कोंडेची गोष्ट संपतच नव्हती 2019 पर्यंत हे गरीब हटवू शकले नाही। आणि आज जेव्हा काँग्रेसचे लोक विचारतात की 5 वर्ष झाले एक गुजरात म्हणून एक असा नेता उदयास आला एक असा पंतप्रधान आम्ही बघितला की जो पंतप्रधान सांगतो की मेरे लिए मेरे 4 भाई उसकी उनकी श्रीमती जी मेरी माँ मेरे भाइयों के बेटे ये मेरा परिवार नहीं है मेरे परिवार की व्याख्या मेरे सगे भाई और उनका परिवार नहीं है मेरे परिवार की व्याख्या में देश की 125 करोड़ जनता है। असा प्रधानमंत्री आम्ही बघितला की जेव्हा पहिल्यांदा संसदेमध्ये प्रवेश करण्यासाठी गेला पायऱ्यांवर डोकं टेकवलं आणि माननीय मोदीजी म्हणतात की ये मेरे लिए पत्थर की इमारत नहीं है मेरे लिए ये जनतंत्र का मंदिर है मैं इस मंदिर की पायरियों पे नमन करके अंदर जा रहा हूं। आद गेले आणि आद गेल्यावर म्हणतात की मेरे लिए अगर ये जनतंत्र का मंदिर है तो इस देश का दीन दुर्बल शोषित पीड़ित अंध अपंग निराधार असहाय जो इस भारत माता का सपूत है जिसका इस भारत माता पे मेरे इतना अधिकार है वो मेरे लिए इस मंदिर का भगवान है उसकी पूजा करना उसकी सेवा करना यही मेरा कर्तव्य है मेरा दायित्व है। अरे संविधान हाथी घेतलं संविधान हाथी घेऊन या देशाचा प्रधानमंत्री सांगतो कि इस विश्व के 193 देशों में कई धर्म होंगे जीवन जीने के कई मार्ग होंगे किसी का कोई भगवान होगा उस भगवान की पूजा करने का कोई धर्म ग्रंथ होगा मगर मेरे लिए इस मंदिर के गरीब व्यक्ति की पूजा करने के लिए उस किसान की सेवा करने के लिए अगर कोई धर्म ग्रंथ है
तो भारत रत्न विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने दिया हुआ संविधान मेरे जीवन का सबसे बड़ा धर्म ग्रंथ है। अरे पुढे आप प्रधानमंत्री म्हणतो कि मैं इस देश का प्रधानमंत्री नहीं, मैं इस देश का प्रधान सेवक हूं। इस देश की हर मेरी मां बहन की सेवा करना यही इस प्रधान सेवक का काम है। इस देश के युवाओं को सही दिशा और सही मार्ग बताना यही मेरे मन की बात है। इस देश के किसानों का सम्मान बढ़ाना यही मेरे जीवन का अंतिम सत्य है। अरे ही भावना घेऊन एक प्रधानमंत्री काम करतो। त्या प्रधानमंत्र्याचे वडील प्रधानमंत्री नव्हते, या प्रधानमंत्र्याचे आजोबा प्रधानमंत्री नव्हते ना आजी प्रधानमंत्री होती। एक सामान्य कुटुंबातील छोटा माणूस देशाचा प्रधानमंत्री झाला, या देशाला शक्तिशाली करण्याचं स्वप्न पाहतोय। हा देश वैभवशाली व्हावा, जगाचा कप्तान व्हावा, या देशामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा म्हणून जर या देशाच्या प्रधानमंत्रींनी अच्छे दिन आना है असं म्हटलं तर त्यांची टिंग उडवण्याचं काम काँग्रेसच्या नेत्यांनी केलं। अरे एक स्वप्न होता, एक संकल्प होता। मी काँग्रेसच्या नेत्यांना विचारू इच्छितो कि या महाराष्ट्रात 47 वर्ष 2 महिने 1 दिवस तुमची सत्ता होती, देशात तर 50-52 वर्ष तुमची सत्ता होती, मग तुमची रेकॉर्ड अशी अजूनही का फिरते? अजूनही आम्ही या देशातले प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी का झालो याचं उत्तर तुम्ही द्या। अरे नांदेड मध्ये 1 दानवे 2 दानवे 3 दा तुम्ही मुख्यमंत्री दिले, 2 दा शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, 1 दा अशोक चव्हाण साहेब होते। तुम्ही कधी देशाचे गृहमंत्री होते, कधी देशाचे अर्थमंत्री होते, आणि राज्यामध्ये अशोकराव तुम्ही या राज्याचे महसूल मंत्री होते, उद्योग मंत्री होते। तुमचे दुसरेच उद्योग सुरू राहिले पण नांदेड मध्ये मात्र उद्योग आले नाही। मला सांगायची आवश्यकता नाही, तुम्हीच सांगितलं। आता आपल्याला निर्णय करायचा आहे। 1-10 सेकंद फक्त डोळे मिटा। एकीकडे जो करता है सेवा भाव उसका नाम है प्रताप राव, एकीकडे प्रताप चिखलीकर सामान्य कुटुंबातून सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणारा नेता, आणि दुसरीकडे नेत्याच्या पोटी जन्म घेऊन झालेला नेता। 10 सेकंद डोळे मिटा। 1 अशोक चव्हाण साहेब डोळ्यासमोर राहणार आणि 1 प्रताप चिखलीकर आना, तुमचं उत्तर आपोआपच सापडून जाईल की हमको इस चुनाव में जिता के जाना है और प्रताप चिखलीकर को आगे बढ़ाना है। ही भावना तुमच्या मनात येईल, काँग्रेसचे लोक येईल तुमच्या गावात येईल। 10,000 पोपट मेल्यावर 1 काँग्रेसचा नेता जन्माला येईल अशा पद्धतीने भाषण देईल। म्हणजे गोष्ट अशी आहे की आमच्या शाळेत एकदा एका मास्तरनी गोष्ट सांगितली की एकदा एक बाप आपल्या पोरावर जोर जोराने खेकसत होता, हातात एक कागद होता, त्याची पत्नी किचन मधून बाहेर आली, म्हणाली अहो अरे हा मुलगा आत्ताच थकून भागून आला आहे, कशाला त्याच्यावर खेकसत आहात? बाप म्हणाला अगं कसा मुलगा आहे हा, याग थोडी तर वाटली पाहिजे, याची मार्कशीट माझ्या हातात आहे, हा सर्व विषयात नापास आहे, याला काही वाटत नाही। त्या पोराची आई म्हणाली अहो कशाला रागवता, ती मार्कशीट जी आहे ती त्याची नाही, काल जेव्हा मी अलमारी साफ केली तेव्हा तुमची लहानपणीची मार्कशीट सापडली। अरे इतक्या वर्ष सत्तेत होते, अरे आज महाराष्ट्रात सिंचनाची व्यवस्था काय केली तुम्ही? 18% सिंचन, म्हणजे आमच्या नद्यात पाणी होत पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यात पाणी नव्हतं। आज उत्तर प्रदेश सारखं राज्य 44% सिंचनाचं क्षेत्र वाढवते आहे आणि आमच्याकडे
आमच्या अन्नदाता सुखी भव. एक एकर शेती नांगरायची असेल तो जो माझा कष्ट करणारा शेतकरी 13.5 एकर आडवं उभं चालतो, नांगरणी वखरणी करतो, कडक उन्हात नांगरणी वखरणी करणारा, पावसाळ्यात चिखल तोडवणारा, थंडीमध्ये जेव्हा आपल्या छोट्या मुलाला गुलाबी थंडीत घोंगडीमध्ये घेऊन झोपायचं तेव्हा जागणी करणारा शेतकऱ्याच्या नशिबात मात्र तुम्ही कोरडवाहू शेती ठेवली. कारण तुम्हाला सिंचन हे पाण्याचं नव्हे पैशाचंच करायचं होतं आणि म्हणून तुम्ही महाराष्ट्र वाटेला गावला. तुम्ही राज्य प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकले नाहीत. या राज्यामध्ये आज जे प्रश्न आहे ते प्रश्न काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सरकारने निर्माण केले. अरे तुम्ही 47 वर्ष राज्य केलं, आम्ही तर 47 महिने झाले आहे. आणि आम्हाला उलटे प्रश्न विचारतात की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने काय केलं, राज्य सरकारने काय केलं. अरे हे राज्य सरकार जनतेच्या सेवेसाठी आहे. या राज्य सरकारचा कोणताही मंत्री कोणताही नेता लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम करणारा नाही. आणि म्हणूनच माननीय गडकरीजी आणि माननीय मोदीजींनी आता देशामध्ये कोणाचेच लाल दिवे ठेवले नाही, सर्वांचेच काढून टाकले. कारण आम्ही लाल दिव्याच्या गाडीवर नाही तर लाल रक्ताच्या माणसावर प्रेम करतो. शेतकऱ्यांसाठी सरकार निर्णय करताय. आयुष्यमान भारत असेल, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सन्मान योजना 6,000 रुपये वर्षाला या देशामध्ये 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय जर कोणी केला तर माननीय मोदीजींनी केला. आणि या देशाचे वित्त मंत्री श्री जेटलीजी सांगतात की देशाची परिस्थिती आर्थिक अजून वेगाने जेव्हा पुढे जाईल ही सुद्धा रक्कम ही 6,000 वरून पुढे वाढवण्याचा निर्णय हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही. मग पीक विमा असेल, मला याची जाणीव आहे की या देशामध्ये अनेक प्रश्न अनेक समस्या आहे. रस्ते चांगले नव्हते पण माननीय गडकरींनी या देशामध्ये नॅशनल हायवे तयार केले. आपल्याला आश्चर्य वाटेल की 1 मे 1960 पासून 26 मे 2014 ज्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी शपथ घेतली तोपर्यंत या महाराष्ट्रात फक्त 5,800 किलोमीटर नॅशनल हायवे या राज्यात होती. या 4.5 वर्षात माननीय गडकरीजींनी या 5,800 किलोमीटर मध्ये 12,000 किलोमीटरची वाढ केली. अरे एकीकडे 1 मे 1960 ते 2014 54 वर्ष आणि इकडे 45 महिने. म्हणजे यांची गाडी किती वेगाने धावायची. आणि म्हणून आमचा दावा आहे की काँग्रेसच्या विकासाची गाडी जर 20 किलोमीटरच्या वेगाने धावते आमची 200 किलोमीटरच्या वेगाने धावते. आणि या निवडणुकीत तुमच्या मताचं पेट्रोल टाका ही 2,000 किलोमीटरच्या वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी बंधूंना आणि भगिनींनो एक माननीय नरेंद्र मोदी सारख्या नेत्याच्या मागे आपल्याला आशीर्वाद उभा करायचा आहे. मला याची जाणीव आहे की जेव्हा पाकिस्ताननी आतंकवाद्यांच्या माध्यमातून आपल्या शूरवीर सैनिकांच्यावर हमला केला, आमच्या देशाचे शूरवीर जवान शहीद झाले, तेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत, कोल्हापूर पासून चंद्रपूर पर्यंत, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक आग पेटली होती की या पाकिस्तानी आतंकवाद्यांना धडा शिकवला पाहिजे. हा धडा शिकवण्याची क्षमता ही माननीय मोदीजींमध्ये आहे. तुम्ही मी जाऊन त्या आतंकवाद्यांना कदाचित हातात मशीन गन बंदूक घेऊन धडा शिकवू शकत नाही पण कमीत कमी मतदान केंद्रावर जाऊन कमळ चिन्हाची बटन दाबून ज्या पाकिस्तानला वाटत की मोदी हटना चाहिए त्या पाकिस्तानच्या छातीमध्ये भीती मात्र निर्माण करू शकतो. आणि यासाठी प्रताप चिखलीकर सारखा एक नेता
जो महायुतीचा नेता आहे, भाजप शिवसेना आरपीआयचा नेता आहे, ज्याच्या मागे रासपुरी आहे, ज्याच्या मागे रेड क्रांतीची सेना उभी आहे, ज्याच्या मागे सामान्य जनता उभी आहे, असा सामान्य कुटुंबातला हा नेता आपल्याला लोकसभेत निवडून पाठवायचा आहे. हा लोकसभेत निवडून पाठवताना लक्षात ठेवा, हे एक मत गरिबाच्या विकासासाठी आहे, हे एक मत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आहे, हे एक मत श्रमिकाच्या सन्मानासाठी आहे, हे एक मत ज्या माझ्या बहिणीच्या घरी अजूनही लाकडाची चूल आहे तिच्या घरी उज्ज्वलाचा गॅस देण्यासाठी आहे, हे एक मत त्या बेरोजगाराचं स्वप्न साकार करण्यासाठी स्टँडअप योजना, स्टार्टअप योजना, मुद्रा योजना विकसित करण्यासाठी आहे, हे एक मत आतंकवाद्याच्या विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी आहे, हे एक मत भयमुक्त, भूकमुक्त, विषमता मुक्त भारत घडवण्यासाठी आहे. मला माहित आहे की काँग्रेस वाल्यांचा एकच धंदा असतो, जेव्हा निवडणूक झाली की त्यांचं सुरू होत, मग ते अनुसूचित जाती लोकसंख्या ज्या प्रभागात आहे, वार्डात आहे, तिथं जातात, सांगतात की हे भारतीय जनता पार्टी वाले जातीयवादी आहे, शिवसेना वाले जातीयवादी आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटत की भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की काँग्रेस हे जळत घर आहे. त्या भंडारा लोकसभेत जेव्हा बाबासाहेब उभे होते, याच काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी पूर्ण शक्ती लावली, कारण यांना माहीत होतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर लोकसभेत गेले, संसदेत गेले, तर या सूर्यासमोर आमचे काँग्रेसचे बल्ब फ्यूज झाल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्यांनी बाबासाहेबांचा पराभव केला, अरे उसका बदला बैच के साथ में चुकाने का समय आया है. इंदू मिलची जागा या सरकारने दिली. अरे बाबासाहेबांच्या घटनेचा आपण सन्मान करतो, पण काँग्रेस वाले सांगतात की भाजप शिवसेना वाले अगर आते है तो संविधान बदल देंगे. मी त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारू इच्छितो, अरे तुम्हाला कधी संविधान समजलं का? अरे हे बाबासाहेबांच्या स्पर्शाने पुनीत झालेलं संविधान है. जब तक सूरज चांद रहेगा तब तक ये संविधान रहेगा, कोई इसको बदल नहीं सकता. पण तुम्ही स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी नादान नेत्या त्या संविधानाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करता आणि सांगता की संविधान बदल जाएगा. इसका अर्थ यह है तुमको संविधान समझा नहीं, तुमको संविधान की पावर नहीं समझी, तुमको संविधान की शक्ति नहीं समझी, तुमको संविधान की पवित्रता नहीं समझी, तुमने संविधान समझा ही नहीं, इसलिए आप कहते हो कि संविधान बदल देंगे. अरे या सरकार ने लंडनचं बाबासाहेबांचं विमानस्थान स्मारक केलं. मी अनुसूचित जातीच्या त्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना हृदयापासून विनंती करतो की आप अगर बाबासाहेब को मानते है तो बाबासाहेब की भी मानो कि काँग्रेस ये जलता घर है, उनको कभी वोट मत दो जिन्होंने बाबासाहेब का अपमान किया. रामदास आठवले साहेब राज्यसभेचे सदस्य होते, हेच काँग्रेसचे नेते आहे ज्यांनी त्यांच्या घरून सामान बाहेर फेकलं. अरे ज्यांनी रामदास आठवलेंचं सामान बाहेर फेकलं, या निवडणुकीत मतपेटीतून त्यांचं चिन्ह बाहेर फेका. माझे मुस्लिम बांधव असतील, मग आम्ही व्यापारी बांधवांच्या बैठकीत होतो, मला सांगितलं की काँग्रेसचे नेते मुस्लिम बांधवांच्या मधात जाऊन भीती निर्माण करतात आणि सांगतात अरे मोदीजी आ जाएगा तो दंगे हो जाएंगे. आता मोदीजी इतके वर्ष आहे, कोणता दंगा झाला? अरे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले, भाजपचं सरकार होतं म्हणून आज राष्ट्रपती कोविड झाले, एक मुस्लिम राष्ट्रपती केला भारतीय जनता पार्टीने, एक अनुसूचित जातीचा राष्ट्रपती केला भारतीय जनता पार्टी शिवसेना एनडीए सरकारने. मुस्लिम बांधवांना जाऊन सांगतात अरे भाजप आएगी तो आप
को बहुत तकलीफ होगी। मैं तुम्हारा विचार तो तुम्हें आपका शेजारी पाजारी मुस्लिम बांधवांना विचारा कि कोणत्या भाजप नेत्याने तुम्हारा त्रास दिला। अरे आम्हाला माहिती आहे, अरे हम सब भारत माता के सपूत है, सब जाति समान है, सब धर्म महान है, या भावनेने आम्ही काम करतो। मग एका माझ्या मित्राने सांगितलं होतं की काँग्रेसचा काय धंदा आहे, ते म्हणाले की अशा पद्धतीने नांदेड मध्ये जायचं, भीती निर्माण करायची, हिंदू भाइयों को अलग करो, मुस्लिम भाइयों को अलग करो। आणि मला म्हणाला देखो उनका उनका पंजे का झेंडा, एक तरफ भगवा रंग है जो हिंदू भाइयों के लिए पवित्र है, एक तरफ हरा रंग है जो मुस्लिम भाइयों के लिए पवित्र है, और बीच में ये सफेद कपड़े पहनकर ये बदमाश कांग्रेस वाले हिंदू भाई और मुस्लिम भाइयों को एक नहीं होने देते। और भाजपा का झंडा देखो, एक तरफ हिंदू भाइयों का भगवा पवित्र है और दूसरा उसको ही चिपक कर हम ये दोस्ती नहीं तोड़ेंगे। हरा रंग उसको जुड़ा हुआ है क्योंकि भारतीय जनता पार्टी सभी धर्मों को साथ लेने का काम करती है, बांटने का काम नहीं करती। आप राजा या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी, गरीब माणसाच्या प्रगतीसाठी, भारत मातेच्या विजयासाठी या निवडणुकीमध्ये मतदान करायचं आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय म्हणजे कोणत्या नेत्याचा विजय नाही, भारतीय जनता पार्टीचा विजय म्हणजे प्रताप चिखलीकरांचा विजय नाही, भारतीय जनता पार्टीचा विजय म्हणजे तुमचा विजय आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय म्हणजे गरिबांचा विजय आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय म्हणजे मुस्लिम बांधवांचा विजय आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय म्हणजे या देशाचा विजय आहे। अरे कधी 10 वर्षापूर्वी जगातल्या 750 कोटी मध्ये पॉवरफुल नेत्यांची यादी वाचायचो, कधी भारताच्या कोण्या व्यक्तीचं नाव नसायचं, पण मागच्या वर्षी यादी आली, 750 कोटी जनता, 193 देश। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 10व्या नंबरवर चीनचा प्रमुख आहे, 11व्या नंबरवर अमेरिकेचा प्रमुख आहे, आणि 3र्या नंबरवर माननीय नरेंद्र मोदी हा या जगातला पॉवरफुल नेता आहे। आणि या निवडणुकीत मतदान करा, पुढच्या 2024च्या अगोदर या जगातला पॉवरफुल नेता आणि पॉवरफुल देश कोणता असेल तो भारत असेल, आणि पॉवरफुल नेता नरेंद्र मोदी असेल। आणि यासाठी मी जावई म्हणून सासूरवाडीच्या लोकांचं दर्शन घ्यायला आलो आहे। शास्त्र सांगत कि जे सासूरवाडीचे लोक जावाचं ऐकतात त्यांना डबल पुण्य लागतं, त्यांचा डबल विकास होतो। आणि म्हणून तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यातला 1 सेकंद 18 तारखेला कमल चिन्हाची बटन दाबण्यासाठी खर्च करा। माननीय मोदीजी, माननीय प्रताप चिखलीकर त्यांच्या आयुष्यातले 4 वर्ष 11 महिने 29 दिवस तुमच्या विकासासाठी खर्च करेल, भारत माता की जय म्हणत या देशाच्या प्रगतीसाठी खर्च करेल, हा विश्वास व्यक्त करतो। तुम्ही शांतपणे आमचे विचार ऐकले, तेवढ्या शांतपणे 18 तारखेला मतदान करावं ही सासूरवाडीच्या सर्व जनतेला माझी हृदयापासून विनंती। आणि मी आता बागाजीचं दर्शन घेऊन आलो, तिरुपतीच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमच्या सर्वांचा मनोकामना भगवान तिरुपती पूर्ण कर, आणि या भागाच्या विकासासाठी आम्हाला शक्ती दे। जय हिंद, जय भारत।